महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हा क तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। निवासी नायब तहसीलदार विकास केशवराव जोशी वय वर्ष 58 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आज 30 मार्च रोजी सकाळी 12 सुमारास क्लर्क संतोष गर्जे, श्रीकांत गोरे, श्रीकांत दातीर, गणेश हुलमुखे, विकास गायकवाड, अव्वल कारकुण, शशिकांत देऊळगावकर, क्लार्क श्रीमती शिवकन्या नाटकर, श्रीमती अर्चना गर्जे, शिपाई कर्मचारी असे 30 मार्चचे हिशोब काम करत असताना तहसीलदार दालनाच्या बाहेर गोंधळाचा व आरडाओरड करण्याचा आवाज आला। त्यामुळे आम्ही बाहेर येऊन पाहिले असता तेथे विशाल विजयकुमार बलदवा आणि त्याचे वडील विजयकुमार बलदवा यांचे 7-8 लोकांमध्ये मारामारी सुरू होती। त्यामुळे सदर गोंधळामुळे आम्हाला आमचे शासकीय कामकाज करण्यास अडथळा आला। म्हणूनच जमावाचा आवाज ऐकून तहसीलदार मॅडम मुख्य हॉलमध्ये आल्यावर त्यांनी सर्व लोकांना बाहेर जाण्याचे सांगून तुमचे वाद तहसील कार्यालयात करू नका, येथे गोंधळ घालू नका, येथे मार्च अखेरचे महत्त्वाचे काम सुरू आहे असे सांगितले। परंतु विशाल विजयकुमार बलदवा राहणार शेवगाव आणि विजयकुमार बलदवा राहणार शेवगाव तहसीलदार मॅडम यांच्याशी मोठ्या आवाजात बोलण्यास सुरुवात केली आणि हुज्जत घातली। तहसीलदार कार्यामध्ये चालू असलेल्या जमिनीच्या लिलावाचे व इतर शासकीय कामकाजात त्यामुळे अडथळा निर्माण झाला असे विकास जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। फिर्यादीनुसार पोलिसांनी विशाल विजयकुमार बलदवा, विजयकुमार बलदवा व इतर 7 ते 8 व्यक्तींविरोधात 353, 188, 269, 270 सह भारतीय साथरोग अधिनियम 1897 चे कलम 2, 3, 4, मुंबई पोलीस कायदा 37(1)(3), 135 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। कार्यालयामध्ये 10-15 लोकांनी येऊन हाणामारी सुरू केली। त्यानंतर आम्ही शासकीय कार्यालय आणि मार्च यांचे महत्त्वाचे कामकाज चालू आहे, त्यामुळे तुम्ही इथे असा वाद करू नका असे सांगूनही ते ऐकलं नाही आणि शासकीय कामात अडथळा केला। सर्व मार्चेंटचं कामकाज ठप्प केलं, बिलांचं वगैरे अतिवृष्टीचं, आणि आज लिलाव पण ठेवलेला होता, ते पण कामकाज ठप्प केलं। सर्व हॉलमध्ये दुरुगूस घातला आणि त्यानंतर आम्ही पोलीस बोलवले आणि सर्वांना या ठिकाणी पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहोत। तर आम्ही या ठिकाणी आज 353 शासकीय कामात अडथळा असा गुन्हा नोंदवत आहोत। ते बाहेर त्यांचं काहीतरी मारामाऱ्या झाल्या आणि सगळे आतमध्ये आले, माझ्या केबिनच्या बाहेर मधल्या पॅसेजमध्ये पण त्यांनी खूप गोंधळ घातला आणि परत आतमध्ये मेन हॉल आहे ना तिथे पण जवळपास 5-50 लोक सर्वांनी गोंधळ घातला, त्यामुळे कुणालाही कामकाज करता येत नव्हतं आणि कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं। त्यानंतर मला पोलीस बोलवावे लागले, गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत। जमाव मोठा होता, हे 5-6 लोक होते, त्यात आतमध्ये निवासी नायब तहसीलदार यांच्या तिथे केबिनच्या तिथे विशाल बलदवा आणि त्याचे वडील हे मोठ्या मोठ्याने वाद घालत होते। त्यावर मी आतमध्ये गेले आणि त्यांना सांगितलं की शासकीय कार्यालय आहे, तुमचं काय पर्सनल असेल ते कार्यालयाच्या बाहेर कृपया हे करा, पण तरी पण ते अरेरावीने उद्धटपणे बोलत होते। त्यावर मी पोलीस बोलवले आणि सर्वांना कार्यालयाच्या बाहेर काढले। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अहमदनगर प्रतिनिधी जयप्रकाश बागडे।